असेल काही असेल आणि तरच तुम्ही लेन देनचा हे करा. ऑनलाईन डायरेक्ट त्याला पैसे पाठवू नका, ठीक आहे? कारण की तुमच्या आई वडिलांनी खूप मेहनतीने पैसे कमवले. बसमध्ये जाताना गर्दीमध्ये पाकिट मारतात वगैरे वगैरे. आजकाल तुम्हाला पाकिट मारण्याच्या गोष्टी खूपच कमी ऐकू येत असतील, ठीक आहे? आजकाल लोकांना कळायला पाकिट मारून लोकांचे फटके खाणे दूर कुठेतरी बसून कम्प्युटरवर काहीतरी करू, ठीक आहे? याच तुम्हाला हे सांगत नाही की सोपं आहे, पकडल्या जातात, ठीक आहे? पॉईंट वगैरे पाठवेल, स्लाइड्स वगैरे. तुम्ही तिला मास शेअर करा, ठीक आहे? मास शेअर का करा? कारण की तुमच्या गावागावांमध्ये लोकांना माहीत नसत, त्याच्यासोबत चर्चा झाली नसते, त्यांना पण कळून जाईल. आम्ही वाटल्यास असंच एक मराठीमध्ये बनवून देऊ आणि तुम्ही मास्क फॉरवर्ड करा, त्याला स्टेटस वगैरे वर ठेवा, मास्क फॉरवर्ड करा आणि सोबत आम्ही पोलिसांचा सिम्बॉल पण असतात ते ऑथेंटिकेट करून देतो, ठीक आहे? तर तुम्ही पण फ्रॉडमध्ये फसू नका. आजपर्यंत फसणार नाही ना, हा फ्रॉडमध्ये फसू नका आणि मग आपण हिरो बनण्याच्या वाटचालीमध्ये पुढे चालू, ठीक आहे? गुड. कॉलेजमध्ये एखादं जो नक्की असेल पण कधी येऊन सांगा, सांगतो मी 100% सांगतो. कॉलेजमध्ये एखादा तरी असेल, ठीक आहे? कोणी पण असू शकतात पण समोर येत नाही, कारण की हा क्राईम तुम्ही रिपोर्ट करायला पण येत नाही. गेल्या म्हणतात सेक्सटॉर्शन ऑन सोशल मीडिया. समोर एखादं प्रोफाईल येत, ठीक आहे? मुलगा असेल मुलगी असेल, एकदम समोर आकर्षित व्यक्तीचं प्रोफाईल येतं. मुलगी असेल तर मुलगा मुलाचं येतं, ठीक आहे? आणि मुलगा असेल तर मुलीचं प्रोफाईल येतं, ठीक आहे? त्याच्यानंतर चॅटिंग वगैरे होतात, ठीक आहे? चॅटिंग वगैरे होते, ते म्हणतात की व्हॉट्सअप नंबरवर बोलू, व्हॉट्सअपवर लॉंग टाइम व्हॉट्सअपवर वगैरे बोलतात. नंबर तुम्ही देता, तुम्हाला काही वाटत नाही वगैरे, ठीक आहे? तर जळगाव पोलीस या दलातर्फे MGM कॉलेजमध्ये आम्ही आज हे लेक्चर आयोजित केलं होतं, ज्याच्यामध्ये सायबर क्राईमचं जे इन्फॉर्मेशन आहे, सायबर क्राईम कसे प्रकारे आपण प्रिव्हेंट करू शकतो अशा असे त्याची माहिती लोकांना दिलेली आहे. तर लोकांना कशी माहिती देणार, तर यांचा आम्ही एक टार्गेट केला आहे, तर हा विद्यार्थी जो वर्ग आहे तो केलेला आहे. विद्यार्थी वर्गांना सांगू इच्छितो, कारण की विद्यार्थी वर्ग जो आहे तो सगळ्यात लवकर कॅच करेल सायबरच्या गोष्टी आहेत. वरतून विद्यार्थी वर्ग त्यांच्या आईवडिलांना सांगू शकतो आणि अशा प्रकारे विद्यार्थी वर्ग मार्फत आम्ही लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. इथं हा जो आम्ही जो सेशन घेतलेला आहे, आम्ही प्रयत्न करतो आहे की विद्यार्थी वर्गाला आम्ही एक सायबर हिरो असा प्रकारे बनवू, त्यांना सगळी इन्फॉर्मेशन देऊ, त्यांना ट्रेन करू आणि हेच विद्यार्थी वर्ग जेव्हा त्यांच्या घरी जातील, त्यांच्या आईवडिलांना सांगतील, त्यांच्या नातेवाईकांना सांगतील आणि त्याचप्रकारे त्यांना अवगत करतील, त्यांना एनलाइटन करतील आणि या प्रकारे आपण जास्तीत जास्त सायबर फ्रॉड थांबवू शकतो अशा प्रकारचा आमचा उद्देश आहे. म्हणजे आता ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे फसवणूक होत आहे, ते आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतो. येस, बरोबर. विद्यार्थ्यांच्या मार्फतेने आम्ही लोकांपर्यंत हे जे सायबर फ्रॉड कशा प्रकारे होत आहेत आणि कशा प्रकारे तुम्ही थांबवू शकतात आणि जर तुमच्यासोबत सायबर फ्रॉड झाला असेल तर कशाप्रकारे तुम्ही ते थांबवायचं किंवा त्याला रिपोर्ट करायचं. एक 1930 म्हणून ऑल इंडिया लेवलवर 1930 हा कॉल जे नंबर आहे ते चालू केलेले आहेत. लवकरात लवकर आपण त्याला कॉल करावे हे सगळे इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. सर, आव्हान काय करणार आपण जनतेला या माध्यमातून? जनतेला जसं या पूर्ण सेशनमध्ये आम्ही डिस्कस केलेलं आहे, तर टेम्पटेशनसाठी बळी पडू नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, काही पण जे सायबर क्रिमिनल तुम्ही कॉल करतील तुम्हाला किंवा लिंक पाठवतील हे करतील, अनोळखी लिंकमध्ये तुम्ही उघडू नका. नंतर तुम्हाला कॉल केला असेल तर फ्रीमध्ये तुम्हाला कोणी पैसे कधी देणार नाही, फ्रीमध्ये वस्तू पाठवणार नाही, वस्तू महागातल्या वस्तू स्वस्तात तुम्हाला कोणी विकणार नाही, तर या गोष्टींच्या टेम्पटेशनचा बळी पडू नका. आणि जी पण गोष्टी तुम्ही विकत घेत असेल, जी पण गोष्टी तुम्ही काही घेत असेल, तर ती तुम्ही हाताने परखा, जवळून बघा, तरच तुम्ही विकत घ्या, तरच तुमचे पैसे पाठवा. अनोळखी माणसांना किंवा फक्त चॅटिंगवर झालेल्या लोकांसोबत तुम्ही त्यांना पैसे पाठवू नका, UPI सेंड करू नका. कधी तुम्हाला जर QR कोड आला आहे तर त्याला तुम्ही स्कॅन करून पैसे वगैरे कधीच पाठवू नका. OTP कोणासोबत कधी शेअर करू नका. हे जे मेन पॉईंट्स आहेत हे मी सांगू इच्छितो.